सत्ता येती जाती माणसं राहतात आणि निवडणुकीत कळतात. तुमच्या आयुष्यात अशी कोणती कोणती माणसं आहेत जी उन्हाळे आले, पावसाळे आले, हिवाळे आले, गेले, पण ती माणसं आहेत अशीच आहेत. माझ्या आयुष्यात माणसं राहिली आणि माणसं जोडली गेली. म्हणजे करिअरमध्ये मी देवेंद्र प्रेम सरांचं नाव घेतो, मी जयंत भालेकरचं नाव घेतो, मी केदार शिंदे सरांचं नाव घेतो, महेश सरांचं नाव घेतो. ह्या टप्प्यांनी मला एक असा स्टँड दिला. त्याच्यानंतर संजय दादोदा, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आपला अमय खोपकरदा, आदित्य सरपोतदार, क्षितिज पटवर्धन, रितेश देशमुख सर यांनी तो असा ठेवला. आणि भरत सर, अंकुशदा हे म्हणजे ते दोन सावलीसारखी माझ्यावर असतातच. त्यामुळे ही लोक आहे ज्यांच्यामुळे मी अजून आहे आणि मला माहिती आहे. आणि सर्वात एकदम जवळची म्हणजे माझी फॅमिली, आई बाबा आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त नाव घ्यायची तृप्ती आहे. मला ना या मुद्द्यावरनं एक गोष्ट आठवते जी भरतदादाने सांगितली होती आणि ती कायम लक्षात राहिली आहे माझ्या, की जो चेंडू हवेत जातो ना तो खाली येतोच. फक्त तो झेलण्यासाठी हात गोळा करणं खूप गरजेचं आहे. आणि अशी माणसं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, आपल्या फॅमिलीज आहेत, आपल्या मित्रमंडळी इंडस्ट्रीतले आहेत, जे कायम आपल्या बरोबर असतात. कारण सक्सेस फेलियर हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणार जाणार, पण त्याच्यामधला जो काळ आहे तो कसा आपण त्याच्यात कसे वागतोय ते आपल्या लोकांवरती असतं. आपली माणसं आपल्याला कसं जमिनीवर ठेवतात किंवा कशा पद्धतीने वागवतात. सो माझी फॅमिली, मला असं वाटतं की या डायलॉगप्रमाणे आपण जसं गेलो तर आपल्या आयुष्यात कोण माणसं आहेत आपल्या बरोबर, याच्यापेक्षा मी जास्त विचार करतो की त्या पावसाळ्यात, उन्हाळ्यात, थंडीमध्ये मी कोणासाठी हे होऊ शकतो ह्याचा मी जास्त प्रयत्न करत असतो. मी प्रयत्न करतो की माझं कुठलंही दुःख मी कोणाला सांगायचं नाही, पण दुसऱ्याची दुःख असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं की तो चेंडू वर गेला जो खाली येतो आणि जो हात झेलणार असतो, ते झेलणाऱ्यामध्ये मी नेहमी रेडी राहतो सगळ्यांसाठी. आणि आय लव्ह यू. खूप लोक आहेत अशी, दोन तीन आवर्जून नावं घ्यायची झाली तर दादा आहे, गिरिजा आहे, समया पट्या आहेत, आमे आहे काही अंशी. आणि मलाही असं म्हणायचं आहे की ही सगळी मंडळी जी बसलेली आहेत तीही आहेत. कारण ह्या फिल्मची खासियत मला ही वाटते की आम्ही सगळे पुन्हा एकत्र खूप इंटरेस्टिंग आयुष्याच्या टप्प्यावरती भेटलो. आणि जेव्हा भेटलो तेव्हा प्रत्येकाने थोडंसं यश, थोडंसं अपयश, थोडेसे टोमणे, थोडंसं सगळंच बघितलं होतं. आणि त्यानंतर जी आलेली मॅच्युरिटी, कामनेस जो आहे तो खूप काही देऊन गेला आहे. आणि मला असं वाटतं की ते जे मिळालंय ते आता सहजासहजी सुटेल असं वाटत. खरं आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात उन्हाळे पावसाळे येतात आणि तुम्ही सगळे जे बोललात तर मलाही अशा आयुष्यातली खूप नावं आठवली, पण वेळ कमी पडेल ती सगळी नावं घ्यायला. पण मी एवढंच म्हणेन की मित्रांबद्दल खूप प्रेम आहे की ते आपल्याला सहन करतात या उन्हाळ्या पावसाळ्यांमध्ये. आई वडिलांबद्दल कृतज्ञता आहे, ते आपल्याला सांभाळतात. आणि बायकोबद्दल कौतुक आहे की ती आपल्या बरोबर टिकू नये आपला स्वभाव असा असू नये. या उन्हाळ्या पावसाळ्यांमध्ये ही सगळी माणसं खूप मॅटर करतात. आणि मला विशेषतः या सिनेमाबद्दल असं वाटतं की मला असं वाटलं होतं सिनेमा करताना की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने एक काहीतरी प्रत्येकाने अचीव्ह केलंय. तर एका अर्थी आपण म्हणतो मल्टी स्टारर आहे, सगळेजण आपापलं काहीतरी घेऊन येतील. मला असं वाटलं होतं काही लोकांचा इगो सुद्धा असेल, पण तसं काहीच झालं नाही. खऱ्या अर्थाने काहीतरी प्रत्येकाबरोबर एक नातं तयार झालं. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा संपला हा तरीही नाती संपून आहेत. धुराळामधली ही जी सगळी नाती आपली तयार झाली आहेत ती टिकून राहावीत असं मला वाटतं. येस, नजर लागू नये.